यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे। काल दिवसभरामध्ये एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही आहे। 1 एप्रिल 2020 नंतर प्रथमच राज्यात दिवसभरात एकाही कोरोना बाधिताचा मृत्यूची नोंद झालेली नाही आहे। तर दिवसभरात 544 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1000 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। राज्याचा कोरोना रुग्ण मृत्यू दर 1.82% गेलाय, तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.5% पोहोचलंय। लोकल प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस अनिवार्यच, या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे। 1 मार्चला तयार केलेली कोरोना निर्बंधांबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यास राज्य सरकारला परवानगी देण्यात आली आहे। लोकल प्रवासासाठीच्या लससक्ती विरोधातील याचिका निकाली काढण्यात आली आहे। नव्या नियमावलीला कोर्टात आव्हान देण्यास याचिकाकर्त्यांना मुभा आहे, मात्र लोकलमध्ये फक्त लसीकरण पूर्ण झालेल्यांना प्रवास करता येणार आहे। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, आरे ते दहिसर मेट्रो पुढच्या महिन्यामध्ये धावणार आहे। या प्रकल्पाचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे। आरे ते दहिसर या 10 स्थानकांमध्ये ही मेट्रो धावेल। मेट्रो 7 या मार्गाला मेट्रो 2A हा मार्ग जोडण्यात येणार आहे। मुंबई मेट्रो 7 तिकीट कमीत कमी 10 रुपये असणार आहे, अशी माहिती MMRDA आयुक्त SVR श्रीनिवास यांनी दिली आहे। काल उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार प्रहार केलाय। सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्ष दूध पाजलं, ते पिल्लू वळवळ करत होतं, आता आमच्यावर फुत्कारतंय। सध्या देशात एक विकृती आहे, घृणास्पद राजकारण सुरू आहे, विकृतीपेक्षा घाणेरडेपणा आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। आज सुरू होणाऱ्या अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले। 2 वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणले। तुमचं सरकार चांगलं काम करत आहात म्हणून अनेक जण अस्वस्थ आहेत। सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ मी पाहिलेलं नाहीये, अशा शब्दात शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीकडून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भुजबळांच्या रामटेक बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळेंसह तिन्ही पक्षाचे मंत्री स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। एसटी विलिनीकरणाच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर 3 सदस्यीय समितीनं अहवाल तयार केलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण शक्य नसल्याचं अहवालातून स्पष्ट होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। परिवहन मंत्री अनिल परब अहवाल विधिमंडळाच्या पटलावर आज ठेवतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। निवडणुकीशी संबंधित 2 प्रकरणांवर आता 3 मार्च म्हणजेच आज सुनावणी होणार आहे। राज्यात ओबीसी आरक्षण कायम ठेवावं यासाठी ठाकरे सरकारने आपले प्रयत्न सुरू ठेवलेत। मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने मागितली आहे। युक्रेनचे भारतातील राजदूत डॉक्टर इगोर पोलिखा यांनी रशियाच्या हल्ल्याची तुलना मुघलांशी केली आहे। रशियाचा हल्ला हा नरसंहार आहे, तसंच रशियाच्या युक्रेनवरील हल्ला म्हणजेच भारताच्या इतिहासात मुघलांनी राजपुतांच्या केलेल्या नरसंहारासारखा आहे, असं पोलिखा म्हणालेत। रशियाला युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करा, असं आवाहनही पोलिखा यांनी पंतप्रधान मोदींसह जगातील सर्व प्रभावशाली नेत्यांना केलंय। युक्रेनमधील भारतीय दूतावासानं खार्किवमधील भारतीय नागरिकांना तातडीची सूचना जारी केली आहे। खार्किवला ताबडतोब तोडण्याचा सल्ला दूतावासाकडून देण्यात आलाय। शक्य तितक्या लवकर खार्किव सोडून पिसोचीन त्याचबरोबर इतर ठिकाणी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या। कोणत्याही क्षणी खार्किववर मोठा हल्ला होऊ शकतो, त्यामुळे हे शहर सोडण्याचा सल्ला भारतीयांना देण्यात आलाय। जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता, जमीन आणि यंत्रसामुग्री विक्रीस कोणतीही परवानगी देऊ नका, असे निर्देश ईडीनं जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले। ईडीनं जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून हे निर्देश दिले। ईडीकडून या कारखान्यांच्या खरेदी विक्री प्रकरणी चौकशी सुरू असून तपास पूर्ण होईपर्यंत कारखान्याची मालमत्ता, यंत्रसामुग्री, जमीन विकण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असं ईडीनं आपल्या पत्रात म्हटलंय।
शिवसेना विलेपार्ले विधानसभेच्या वतीने राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ अशा घोषणा देत आक्रमक शिवसैनिकांनी जोडेमारो आंदोलन केलंय। यावेळी राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ अशा घोषणा देण्यात आल्या। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरून एक वक्तव्य केलं होतं। समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं होतं। राज्यपालांनी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। दरम्यान राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तर राज्यपालांचा निषेध असो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या। पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये विराज प्रोफाईल लिमिटेड कंपनीत कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। मुंबई लेबर युनियनचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी कामगारांवर दबाव टाकण्यात आलाय, त्यामुळे कंपनी प्रशासनाविरोधात शेकडो कामगारांनी कंपनीच्या गेटवर आंदोलन केलंय। वनमजुरांना शासन सेवेमध्ये रुजू करावं या मागणीसाठी सातारा वनविभागाच्या कार्यालयासमोर वनमजुरांनी कुटुंबासमवेत निदर्शनं केली। दरम्यान आजपासून वनमजुरांच्या या प्रलंबित मागणीसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन आणि धरणं आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी मजुरांनी दिला। पुणे जिल्ह्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यामध्ये भाजपनं महावितरणच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलंय। ग्रामीण भागातील शेतकरी महावितरणच्या गलथान कारभाराने त्रस्त झालाय, त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ चारही तालुक्यातील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आलं। कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्याचे पडसाद थेट यवतमाळच्या उमरखेड शहरामध्ये उमटल्याचं दिसून आलंय। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू समाजाकडून कर्नाटक घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। बजरंग दल कार्यकर्त्यांना संरक्षण आणि घटनेतील आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असताना साखर कारखाने ऊस तोडणी लांबवत आहेत, तर शॉर्ट सर्किटमुळे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उटी गावाच्या 5 शेतकऱ्यांचा किमान 40 एकर ऊस जळून खाक झालाय। गतवर्षी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। औरंगाबादच्या सिल्लोड इथल्या केरळामध्ये मक्याच्या गट्टू गोदामाला भीषण आग लागली आहे। 2 ते 3 तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। तसंच ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। औरंगाबादमधील वाळूंच्या MIDC भागातील IAPA ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या, तर आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे। बीडच्या वाहिरा येथील शेतकरी बापू महम्मद यांच्या झोपडीला अचानक आग लागली। या आगीमध्ये आयुष्यभर जमा करून ठेवलेली नगदी, रोकड, संसारोपयोगी वस्तूंची जळून राख रांगोळी झाली आहे। त्याचबरोबर 5 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झालाय। दरम्यान तत्काळ पंचनामा करून मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। दिल्लीच्या नरेला परिसरामध्ये 3 कारखान्यांना भीषण आग लागली आहे। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल डझनभर गाड्या बोलवाव्या लागल्या। दरम्यान कारखान्यात कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी झालेली नाही आहे, मात्र मोठं आर्थिक नुकसान झालंय। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा वाद शमतो न शमतो तोच, कोश्यारींचा आणखी एक धक्कादायक विधान समोर आलंय। गेल्या महिन्यातील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी पुण्यामध्ये अहमदाबादमधून आलेल्या IT इंजिनिअरनं तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पीडितेच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यवस्थापकाने IT इंजिनिअर तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती आहे। या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 2 आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जालन्यातील एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर देविदास पवार असं विनयभंग करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करतात। नांदेडमध्ये पैशाच्या हव्यासापोटी परप्रांतीय पितापुत्रांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। कुंडलवाडी इथं ही घटना घडली आहे। राजस्थानातल्या मजूर
पीक काढण्याची मशीन घेऊन कुंडलवाडीला आले होते। पैशाच्या कारणावरून मजुरांमध्ये भांडणं झाली आणि त्यातूनच ही हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पालघरच्या बोईसरमधील खैरापाडा परिसरात महिलांची वेशभूषा करून चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी बेदम चोप दिलाय। त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला पोलिसांकडे सोपवलं, तर या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला। धुळ्यातील सामोडे चौफुली इथं पिंपळनेर पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या अवळल्यात, मात्र त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालाय। दरम्यान त्यांच्याकडून तब्बल 39,40,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। नागपूरमध्ये तलवारीचा धाक दाखवत दोन आरोपींनी एक्सपोर्ट सर्व्हिसच्या मॅनेजरकडून भर दिवसात 3,20,000 रुपये लुटलेत। माहिती मिळताच पोलिसांनी 12 तासांच्या आत या दोन्ही आरोपींना अटक केली आहे। दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेला सगळा मुद्देमाल हस्तगत केला। जुन्नर तालुक्यातील ओतूर इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। आवळी परिसरामध्ये एका विहिरीत बिबट्या पडला होता। 5 तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केलं असून त्याला प्राथमिक उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आलंय। नोएडामध्ये काही हुल्लडबाजांनी पोलीस स्टेशन समोरच कारवर उभं राहून डान्स केलाय। दारू पिऊन टूल झालेले हे हुल्लडबाज पोलिसांनाही न घाबरता डान्स करत होते। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, यामुळे नोएडा पोलिसांचा किती धाक आहे असा प्रश्न विचारला जातोय। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवलं जात आहे। त्याअंतर्गत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे रोमानियाला गेल्यात। यावेळी त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला। सव्वीस मार्चला मुंबईमध्ये आयपीएलचा सलामीचा सामना रंगणार आहे। या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतलाय। 26 मार्चपासून आयपीएलच्या नव्या पर्वाचा प्रारंभ होतोय। मुंबई, नवी मुंबई आणि पुणे इथं आयपीएलचे सामने होणार आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब क्रिकेट असोसिएशननं हा कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेतलाय। पण विराट कोहली मोहालीच्या मैदानावर 100वा सामना खेळणार आहे। स्टार क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक सामन्यात प्रेक्षकांना एंट्री नाही यावरून अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या। त्यामुळे आता अखेर पीसीएनी स्टेडियमच्या क्षमतेच्या 50% प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी परवानगी दिली आहे। आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंगला मोठा धक्का बसला। आयपीएलच्या मेगा लिलावात ज्या खेळाडूवर विक्रमी बोली लावली तो दीपक चहर संपूर्ण हंगामाला मुकणार आहे। वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3रा T20 सामन्यामध्ये झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी दीपक चहरला वेळ लागणार आहे। बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा बहुप्रतीक्षित सिनेमा पठाणची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे। सिनेमाचा पहिला टीझर रिलीज करून शाहरुखनं रिलीज डेट जाहीर केली आहे। पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 प्रजासत्ताक दिनापूर्वी 25 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे। तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया और देश की रक्षा को ही अपना कर्म।